शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी लागते अशी बातमी समोर येते. तुमचे नेते आहेत, युवा नेते आहेत, त्यांच्यासोबत इतर नेत्यांची पण चौकशी होणार आहे अशी माहिती समोर येते. एक कमिटी गठन केली जाईल आणि मग दिशा सल्यान प्रकरणाच्या मृत्यूचं गूढ नेमकं काय आहे त्याचा तपास केला जाईल. खरं तर अधिवेशन आलं की दर अधिवेशनामध्ये ही रुमर सोडवली जाते की दिशा सालनियाच्या संदर्भात कोणतरी विधानसभेमध्ये मागणी करतं आणि त्यानंतर चॅनल माध्यमातून आज सुद्धा सकाळपासून सुद्धा भाजपच्या काही लोकांनी रुमर्स सुरुवात केली आहे की उद्या विधानसभेमध्ये एसआयटी चौकशी होणार आहे, एसआयटी चौकशीची घोषणा होणार आहे. आणि खरं तर या आधी सुद्धा आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांना पाठिंबा मिळतोय आज या अधिवेशनामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने विरोधी पक्षांचा विरोध सुरू आहे आणि शेतकरी त्रस्त आहेत, आरोग्य विभागामध्ये आरोप आहेत, हे सगळे लक्ष कुठे दुसरीकडे वळवायचं यासाठी ह्या चौकशीचा लक्ष लोकांच्या दुसरीकडे यासाठी ह्या चौकशीचा विषय त्यांनी घेतलेला आहे. या आधी सुद्धा या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली आणि सीबीआयने ही फाईल बंद केली होती आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे रुमर पळवलेत. तरी आदित्यजी आज पर्यावरणाच्या बैठकीसाठी दुबईमध्ये आहेत, सोमवारपासून ते अधिवेशनाला येतील आणि त्याच पद्धतीने विरोध जे विषय असतील सरकारच्या विरोधात ते त्याच पद्धतीने मांडतील. अशा चौकशींना शिवसेना किंवा आदित्य ठाकरे भीक घालणार नाही याची आम्हाला खात्री आहे. पण कुठेतरी हे जे राजकारण आहे याचाच हा एक भाग आहे असं म्हणावं. नाही, हे दिसतंयच ना, आज सकाळपासूनच भाजपचेच आमदार किंवा शिंदे यांचेच आमदार का हे पसरवत आहेत तुम्हाला चौकशी आणि उद्या काय बोलणार आहे त्याची आजच चौकशी का करतायत. आज याच म्हणजे विधानसभेमध्ये कुठेतरी दबाव आणण्याचा आणि कुठेतरी विरोधी पक्षांना खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी करतोय. नक्कीच. मला एक सांगा की तुम्ही नागपुरात आलेला आहात, जे विरोधी पक्ष आहे त्यांची व्यवस्थित सोय या ठिकाणी झालेली आहे का? आणि दुसरा मुद्दा म्हणजे आमदार निवास आहे, या आमदार निवासामध्ये सगळे आमदार राहतात असं तुम्हाला वाटतं का? खरं तर आज हा पण चांगला प्रश्न घेतला. जवळजवळ 350 आमदार आता आहेत आणि त्यातले 15-20 आमदारपेक्षा जास्त आमदार हे आज अधिवेशन याच्यामध्ये राहत नाहीत. आमदार निवासमध्ये अनेक हॉटेलमध्ये राहतात. आज बघितलं असाल की संस्कृती कुठेतरी बदलत चालली आहे आणि त्यामुळे एवढा सरकार कोट्यवधी रुपयाचा खर्च का करतंय हा पण विषय आहे आणि तो खर्च कोणासाठी करतंय? जर आमदारच त्या ठिकाणी राहत नसेल तर हा सुरक्षेचा असून देत, इतर खर्च असून देत, हा खर्च का करतोय हा प्रश्न या ठिकाणी आहे. नक्कीच. काल मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं विरोधकांवर टीकास्त्र सोडलेलं आहे, चहापानावरती विरोधकांनी बहिष्कार टाकला, त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा समाचार घेतला, म्हटलं पुढच्या वेळी येणार तेव्हा चहापान देणार नाही, सुपारी पान देणार नाही. खरं तर मुख्यमंत्रींना दिल्लीवरून काय स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट वाचतात आणि पुढच्या वेळी तरी सुद्धा ते दिल्लीवरून वेगळी स्क्रिप्ट असेल तर वेगळी स्क्रिप्ट वाचतील. त्यामुळे आता भाजपला आता शिंदेची गरज नाही, अजित पवारांची गरज नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या असलेल्या ताकदीमुळे, त्यांच्या असलेल्या विजयामुळे आणि ज्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये ते त्यांना भाजपमध्येच विलीन व्हावं लागेल असं या ठिकाणी वाटतंय. विरोधक म्हणून तुमची भूमिका या नागपूर अधिवेशनामध्ये कशी मांडणार आहे? आमची पक्षाच्या भूमिकेची, पक्षाच्या गटनेत्यांची जी भूमिका असेल ती आम्ही प्रखरपणे मांडू. धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल. वैभव नाईक यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली, प्रखरपणे भूमिका मांडू असं मत व्यक्त करतात. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.